मग ही पिंड त्यागणी का बरं आहे भगवान शंकराची? बाकीच्या देवांच्या काय पिंडी पाहायला मिळाल्या नाही, तर भगवान शंकराच्याच पिंडीची का बरं पूजा करतात ते सांगा, असा प्रश्न ज्यावेळेला विचारला त्यावेळेला त्यागणी महाराज सुतजींना फार समाधान वाटलं. ते म्हटले हे जे त्यागणी महाराज वर्णन आहे हे भगवान शंकराशिवाय दुसरं कोण सांगेल, म्हणून भगवान शंकरानंच त्यागणी महाराज याचा खुलासा करून सांगितला. कसा खुलासा केला, कुठे खुलासा केला, हे त्यागणी कृपा करून सांगा. मग खुलासा सांगू लागले. भगवान शंकरानं स्वतःच सांगितलंय की माझी दोन रूप आहेत, पहिलं रूप त्यांनी भगवंताचं आहे निष्कल, आणि दुसरं रूप आहे भगवंताचं सकल. हे निष्कल आणि सकल म्हणजे काय? निष्कल शब्दाचा अर्थ होतो निराकार, आणि सकल शब्दाचा अर्थ होतो साकार. निराकार आणि साकार या दोन रूपांमध्ये त्यांनी भगवान शंकराची पूजा करता येते, आणि फक्त भगवान शंकराचीच या दोन रूपात पूजा करता येते, दुसऱ्या कोण्याच देवाची करता येत नाही. हा अतिशय महत्त्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी दोन रूपात भगवान शंकर आहेत. निर्गुण निराकार असणारा जो शिव आहे त्या शिव परमात्म्याची पिंडीच्या रूपानं पूजा केली जाते. ही जी पिंड आहे ना, ही पिंड निर्गुण परमात्म्याचं प्रतीक आहे. म्हणून त्यांनी म्हणत तो शिव आहे आणि निर्गुण असणारा शिवतत्व आहे. शिव जर म्हणत असाल तर कल्याण करून देणारा असा अर्थ करावा लागेल. शंकर जर म्हणत असाल तर सुख करून देणारा. शम म्हणजे त्यांनी म्हणत सुख, आणि कर म्हणजे करून देणारा. जो जीवाला सुखी करतो त्याचं नाव आहे शंकर. म्हणून शंकराची पूजा जर करायची असेल पिंडीमध्ये, तर तो त्यांनी परमात्मा, निर्गुण निराकार परमात्मा पिंडीच्या रूपानं आपल्या समोर उपस्थित आहे, आणि आपण त्याची पूजा करून काय प्राप्त करून घेणार आहोत, तर सुख प्राप्त करून घेणार. सुख प्राप्तीकरिता जात असाल शंकर म्हणा, आणि मोक्षरूपी कल्याण जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याला शिव म्हणा. तो शिव त्यांनी महाराज मोक्ष प्राप्त करून देणार आहे, सुख प्राप्त करून देणार आहे, अशा पद्धतीनं त्याची पूजा केली पाहिजे. म्हणे महाराज सांगा ना भगवान शंकराने हे कसं सांगितलं, आणि तुम्हाला कसं हे कळालं की भगवान शंकराने हे सांगितलंय. मग सुतजी महाराज सांगू लागले. मग हा आपण जो संवाद ऐकला सनकादिकांचा आणि नंदिकेश्वराचा, त्याच संवादामध्ये मंदार पर्वतावर त्यांनी हा खुलासा झाला. सनकादिकांनी सुद्धा असाच प्रश्न विचारला होता नंदिकेश्वराला की हे नंदी महाराज, भगवंताची, भगवान शिवाची पूजा केली जाते, ती मूर्तीच्या रूपानं केली जाते आणि पिंडीच्या रूपानं केली जाते, मग का बरं त्यांनी अशा पूजेमध्ये भेद पाहायला मिळतो, हे कृपा करून तुम्ही आम्हाला सांगा. मग नंदीनं सांगायला सुरुवात केली की भगवान शंकरानं मला जो त्यांनी महिमा वर्णन करून सांगितला तो मी तुमच्या समोर सांगतो. हे सगळंचे सगळं जगत त्यांनी प्रगट झालं, आणि या जगताला प्रगट करण्याकरिता असणारा ब्रह्मदेव, या ब्रह्मदेवानं त्यांनी मला सृष्टीचं सृजन केलं. सृष्टीचं सृजन केलं म्हणून ब्रह्मदेवाला त्यांनी मला सृजनाचा अभिमान झाला की मी सगळ्या जगाला निर्माण करतो, माझ्यासारखा श्रेष्ठ या जगामध्ये दुसरा कोणीच नाही. सृजन केल्याचा अभिमान होतो. होणारच महाराज, ब्रह्मदेवाला झाला, बाकीच्या लोकांना का बरं होणार नाही महाराज. ब्रह्मदेवासारखे अभिमानानं बुडून जातात. ब्रह्मा डोळसा ते वेदार्थ नाकळे, तेथे आंधळे व्यर्थ होते. म्हणून ब्रह्मदेवाला सुद्धा त्यांनी महाराज वेद सांगणाऱ्या ब्रह्मदेवाला सुद्धा वेदातला अर्थ कळाला नाही, तर बाकीच्या लोकांना कसं काय अर्थ कळेल. पण ब्रह्मदेवाला अभिमान झाला. कशाचा अभिमान? सृष्टीच्या निर्मितीचा अभिमान झाला. आणि त्याच काळामध्ये त्यांनी महाराज भगवान विष्णू, ज्याच्या नाभीतून कमल प्रगट झालं आणि त्याच्यातून ब्रह्मदेवाचं प्राकट्य झालं, त्या विष्णू परमात्म्याला सुद्धा त्यांनी महाराज अभिमान झाला, मी सगळ्या जगाचं पालन पोषण करतोय. अभिमानी असणारे हे दोन देव. ब्रह्मदेवानं त्यांनी महाराज अशा पद्धतीनं अभिमानाच्या गर्तेत येऊन त्यांनी महाराज भगवान विष्णूच्या समोर जायचं ठरवलं. भगवान विष्णूच्या अवतीभोवती बाकीच्या देवदेवता बसले होते. या सगळ्या देवदेवतांनी भगवान विष्णूला घेरलेला आहे, आणि अशा त्यांनी वेळेमध्ये ब्रह्मदेव भगवान विष्णूच्या समोर गेले. समोर गेल्यानंतर नमस्कार केला नाही, काय नाही काय नाही, जाऊन उभे राहिले. विष्णूनं त्यांनी ब्रह्मदेवाकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर बोलायला सुरुवात केली, आणि बोलत असताना त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडला वत्स. वत्स म्हणल्यानंतर त्यांनी महाराज, वत्स म्हणजे मुला, पुत्रा किंवा गुरुजी. त्यांनी महाराज शिष्याबरोबर बोलत असताना गुरुजींच्या मुखातून शिष्याकरिता वत्स असा शब्द बाहेर पडतो, म्हणून असं त्यांनी म्हटलं जातं. वत्स म्हटले भगवान विष्णू ब्रह्मदेवाला, वत्स म्हटल्याबरोबर ब्रह्मदेव रागावले. ते म्हणले अय वत्स कोणाला म्हणतोस, मी एवढा श्रेष्ठ आहे म्हणले, सगळ्या जगाची निर्मिती करणार आहे, सृष्टीचा निर्माण करणार आहे, मी काय तुझा मुलगा थोडाच आहे. हा भगवान विष्णू म्हणले, तू जरी सगळ्या सृष्टीचं निर्माण करत असला तरी सुद्धा माझ्याच कृपेनं सृष्टीची निर्मिती करतोस, माझ्याच अनुग्रहानं तू हे सगळं करतोस, मी तुझा बाप आहे, माझ्याच नाभेतून त्यांनी अशा पद्धतीने कमळ प्रगट झालं आणि कमळातून तुझा जन्म झालेला आहे. दोघांचं भांडण त्यांनी सुरू झालं. देवदेवता भांडण मिटवण्याचा प्रयत्न करू लागले, पण दोघे एवढे त्यांनी महाराज शिगेला गेले की दोघांचं भांडणच थांबेना. आता ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांना त्यांनी महाराज अभिमान निर्माण झाला. तुम्हाला या देवांना कसं काय अभिमान होत असेल? अहो हे देव नियुक्त केलेले देव आहेत महाराज,
खरा देव तो याच्यापेक्षा वेगळाच आहे। हाँ, हे नियुक्त केलेले देव आहे। आपण ते कबीर महाराजांची पद म्हणतो ना, ते म्हणतात नऊ भीम मरगय, दस भीम मरगय, मरगय सहस्र अठ्ठ्याऐंशी, ब्रह्मा विष्णू शंकर मरगय, परगय काल के फासी। हे सगळे त्यांनी मरणारे आहेत महाराज। नाथांचं दळण तुम्ही जर पाहिलं असलं ना, त्या दळणामध्ये सगळेच दळून काढले महाराज। हा, ब्रह्मा विष्णू शंकर दळले, हा सगळेच दळून टाकले। हा, द्वैत अद्वैत सगळं दळून टाकलं महाराज। ते दळणच आहे, हे स्वरूपाचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर दळता येईल, हा महत्वाचा विचार आहे। म्हणून त्या शिवपरमात्म्यानं त्यांनी महाराज या सर्वांना प्रगट केलंय खेळण्याकरिता। एकाला निर्माण केलं त्यांनी महाराज सृष्टी निर्माण करण्याकरिता, दुसऱ्याला प्रगट केलंय सृष्टीचं पालन करण्याकरिता, आणि तिसरा रुद्र प्रगट केलाय तो सृष्टीचा संहार करण्याकरिता। म्हणून तीन लोकांना प्रगट केलं त्या शिवपरमात्म्यानं, तो निर्गुण निराकार असणारा परमात्मा या संपूर्ण सृष्टीचं सृजन करणार आहे, तोच त्यांनी महाराज महेश्वराच्या रूपानं प्रगट झालेला आहे। त्यालाच रुद्र आणि महेश्वर अशी दोन नावं आहेत। तो दोन रूपानं त्यांनी महाराज या सगळ्या गोष्टी करतो। त्याला पाच मुख आहेत असं आपण पाहिलं। या पाच मुखांच्या माध्यमातून पाच गोष्टी करतो, लक्षपूर्वक ऐका। मधलं जे मुख आहे आणि कडेचे असणारे दोन मुख आहेत, याचा जर आपण विचार पाहायचा प्रयत्न केला तर एक सृष्टीची निर्मिती करणार आहे, एक सृष्टीचं पालन करणार आहे, एक सृष्टीचा तिरोभाव अशा पद्धतीनं करणार आहे, एक संहार करणार आहे आणि एक अनुग्रह करणार आहे। हे पाच गोष्टी भगवान शंकराकडे आहेत। पाच गोष्टी आहेत, सृष्टी, त्याचा त्यांनी महाराज पालन, त्याचा असणारा संहार, त्याचा तिरोभाव आणि त्याचा असणारा अनुग्रह, या पाच गोष्टी करणारे भगवान शंकर आहेत। म्हणून त्यांनी भगवान शंकरानंच या सगळ्या गोष्टी या सगळ्या लोकांना देऊन टाकलेल्या आहेत। सृष्टी निर्मितीचं काम दिलं भगवंतानं ब्रह्मदेवाला, सृष्टीचं पालन करण्याचं काम दिलं भगवान शिवानं भगवान विष्णूला, सृष्टीचा संहार करण्याचं काम दिलं भगवान शिवानं रुद्राला, सृष्टीचा तिरोभाव करून घेण्याचं काम दिलं महेश्वराला, आणि अनुग्रह करण्याचं काम मात्र भगवंतानं स्वतःजवळच ठेवलं। म्हणून तो शिवपरमात्मा सगळ्या जगाचा गुरु आहे असं आपण त्यांनी म्हणतो। का बरं गुरु म्हणतो? तो अनुग्रह देण्यामध्ये समर्थ आहे म्हणून त्याला गुरु म्हणत जावं। म्हणजे गुरु आहेत ते अनुग्रह करू शकतात आणि जीवाला भवबंधनातून मुक्त करू शकतात। तुमच्या मनामध्ये तिरोभाव म्हणजे काय असा त्यांनी प्रश्न असेल, हा तिरोभाव शब्दाचा अर्थ होतो हा पूर्णपणे आपल्यामध्ये विलीन करून टाकणं, संपवणं वेगळं, हा म्हणजे त्यांनी मारून टाकणं वेगळं आणि जाळून टाकणं वेगळं। एखाद्या माणसाला मारून टाकलं की त्याला नष्ट करण्याकरिता त्याला जाळून टाकावं लागतं, हे जसं आहे की नाही, तसं त्यांनी महाराज संपूर्ण जगताचा प्रलय करायचा म्हणजे त्याचा संहार करायचा, आणि संहार करून स्वरूपामध्ये विलीन करून टाकणं याचं नाव आहे तिरोधान। हा, म्हणून तिरोधान करणं, म्हणून त्याच्यामध्ये स्वरूपात विलीन करून टाकणारं एक रूप आहे, त्याचं नाव आहे महेश्वर। तो महेश्वर आहे, त्याला ईश्वर त्यांनी म्हणतात, त्याला ईशान असं म्हणतात। हे भगवंताचं एक मुख आहे, म्हणून ईशान, तत्पुरुष, आघोर, वामदेव आणि सद्योजात ही पाच भगवान शंकराची मुख आहेत। अशा असणारे भगवान शंकर,